शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जोगेश्वरी, अगं किती वेळ अशी शांत राहणार आहेस? काहीतरी बोल. काय बोलावं मला काही कळत नाहीये ग. का माझ्याशी बोलावं असं नाही वाटत तुला? अगं आईशी मन मोकळं करायला काय हरकत आहे? या जगात आईच अशी आहे जिला आपल्या मुलीचं सुख आणि दुःख समज. अगं मग मी सुखातच आहे की? बघतीयस ना आजूबाजूला, बडदास्त ठेवायला इथे सेवक आहे, एवढा मोठा महाल आहे, इतके चांगले पती मिळाले, अजून काय हवं? सुख ते मिळतंय का तुला? इथे आल्यापासून मी पाहते तू शांत आहेस, काहीच बोलत नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे नाही. तू सुखी आहेस, मग माझ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे का नाही आहेत? आणि आता तू जे सांगतेस ते सगळं खरं आहे की मला बरं वाटावं म्हणून बोलतेस? वेगळं काही असेल आणि त्याचं मला वाईट वाटेल म्हणून तू मला सांगत नाहीयेस का? हा महाल, हे सेवक, ही बडदास्त म्हणजे सुख नसतं, खरं सुख संसारात असतं, एकमेकांना समजून उमजून घेण्यात असतं. पती आणि पत्नी दोघं एका रथाचे समान चाकासारखे असतात, त्यातलं एक चाक जरी बिघडलं तरी तो रथ काहीच उपयोगाचा नसतो. आणि तसंच संसाराचं सुद्धा आहे. आणि तुझ्याकडे बघून मला वाटत नाही की तुला संसारिक सुख मिळतंय. तुमच्या संसाराचा रथ योग्य मार्गावर आहे का? तुला बघता क्षणी मला वाटलं होतं की काहीतरी झालंय, तू सुखात आहेस असं नाही वाटत मला. जोगेश्वरी बोल, काहीतरी बोल, काय झालंय? तुझ्या आणि भैरवनाथांमध्ये काही वाद झाले आहेत का? काय झालंय जोगेश्वरी, बोल काहीतरी. जोगेश्वरी काय झालंय प्रधानजी, तुम्ही असे चिंतेत का आहात? झालंय असं तसं. काय झालंय असं? इसकटलेली घडी चढली वाड्याची माडी. प्रधानजी असं कोड्यात नका बोलू, जे आहे ते सांगा. भैरवा, आपण आजारी पडल्यावर कुणाला बोलवतो? वैद्याला. आणि पत्नीला जर पती नावाचा आजार झाला असेल तर ती कुणाला बोलवल? कोणाला? अव तिच्या मातोश्रीला. आता तुमच्यात एवढा वाद झालाय म्हटल्यावर दोघात तिसरा कोणीतरी पाहिजे ना ते मिटवायला. कोणी आलंय का? असं काय भैरवा, आता लेख काळजीत आहे म्हटल्यावर त्यांचं येणं साहजिक आहे. वय त्या आल्या आणि सरळ आत गेल्या. मी विचारपूस करायचं म्हणत होते पण कसं विचारणार जी, माझी आणि त्यांची फारशी ओळख नाही. आणि हे समद होऊन बसलया ना, काय बाय बोलायला जायचंय आणि भल तसं तर होऊन बसायचं, म्हणून म्या धाडस नाही केलं जी. आणि कसं बोलणार म्या, कसं भेटणार त्यासनी? मला बी त्यांच्या संग काय बोलावं कसं बोलावं काहीच कळत. म्या तर म्हणते तुम्हीच जाऊन भेटा आणि विचारपूस बी करा. वय यो उत्तम पर्याय आहे. मी आत्ता त्यांना भेटायला गेलो तर? हे तुचित आहे ना था, म्हणजे त्यांच्या मनात काही येणार नाही. आणि जर का नाही गेला तर त्यासनी वाटेल की इथं येऊन बी तुम्ही त्यासनी भेटला नाही. एक राग समजू शकतो, उगा त्यांच्या रागात भर न ग. तसं माझ्यावर राग धरण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. ऐका आता, असं एका बाजूने विचार करून कसं चालेल भैरवा? आता तू तुझ्या कुठल्या एका भक्ताचा विचार करतो का? अरे किती झाली तरी त्या आई आहे ती त्यांच्या, लेकीसाठी आईचं काय तुटणारच ना. आता तूच सांग, कुठल्या आईला वाटेल का तिच्या लेकीचा संसार मोडावा? बरोबर आहे तुमचं, पण
अशा लहान सहान गोष्टींसाठी? पती पत्नीतला वाद लहान सहान नसतोय भैरवा. मी तुला आधी बी सांगितलं आहे, जेवणात मीठ प्रमाणात असेल तर त्याला चव येते, आणि नसेल तर संबंध बिघडते. आणि आता बी तीच अवस्था आहे, संबंध बिघडले आणि तेच ठीक करायचं आहे. मग आता मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा नाही भैरवा, आता आम्हाला असं वाटतंय का तुम्ही जोगेश्वरीच्या आईचा मान राखावा, त्यांच्या मनात जो काही राग असेल तो काढावा. तुमचं त्यांच्याशी बोलणं होणं लई जास्त महत्वाचं आहे. अक्षी बरोबर बोललीस बघ भाई. आणि एकदा का समज सुरळीत झालं, आई आणि मुलीची भेट झाली की आम्ही त्यांच्या संग बोलू. होय, आम्ही त्यांची चांगली बर्दास्त ठेवू, त्यासनी काय पाहिजे नग समज बघू. पण तुम्ही त्यांनी भेटणं लई महत्वाचं आहे बघ. हे उचित असेल. आधीच त्यांच्या स्वागतात कमी राहिली, त्यामुळं ते त्यासनी खटकत असणार. तेव्हा तुम्ही जावा आणि समज सुरळीत करा. आणि हो, जे करशील ते शांततेत कर भैरवा. चुकून माकून त्यांच्या तोंडून काही बरं वाईट आलं तर तुझ्यातला राग जागा करू नको, तेच आपल्या भल्याचं आहे. जा भैरव. विचारपूस करा म्हणजे जोगेश्वरी देवीसनी बी बरं वाटल. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे देवी, पण नियमाप्रमाणे मला आता खरसुंडीला जावं लागेल. आता या आधी बी असं झालंय का तुम्ही गेला आणि येळेत परत नाही आला. भवानी देवी बी तुमची वाट बघून निघून गेल्या होत्या. आणि जोगेश्वरी देवी रागवल्या होत्या. ह्यावेळी तसं नाही होणार. मग तुम्ही जोगेश्वरी देवीसनी सांगून जा, त्यांच्या आईची बी भेट होईल आणि तुम्ही सांगून बाहेर पडताय असं बी दिसतं. तुम्ही सांगताय म्हणजे योग्यच आहे. मी आधी त्यांना भेटून मग खरसुंडीला जातो. येतो मी. किती भोळा आहे माझा भैरवा, संसारातल्या सगळ्या गोष्टी अजून कळायच्या आहेत त्याला. योगेश्वरीने त्याला बदलावं असं मला वाटतंय. म्हणजे स्वामी मी जसं तुम्हाला बदललं तसं? पार्वती, जीजे कुणी हाय का नाही घरात? आज कोण आलं? अगं जीजे, वाटलं लाग. अग मी हाय गंगा. अगे गंगा काय म्हणा, पावला टाकू नको ना, तर माझ्याशी गाठ आहे बघ. अग मी आता माझं थोबाड काय बघत बसली, निघ म्हणले ना. काय ग, जो तो उठतोय माझ्याच घरला सुटतोय आता. तुला अग असं काय करतेस जीजे? मी हाय म्या गंगा, नीट पारखून बघ जरा. अग बाय तो आहेस बाय, मला वाटलं आलं पण माग आहे. म्हणजे मला ओळखलं नाहीस बाय तू? अग ओळख राहिली असती तर असं बोलले असते होय. मी केवढी बदलली असतो, सासर लग्न तुपातलं खायला घालतात वाटत तुला. काय जिजे तू पण ये आत ये. काय ग जिजे, मळ्या कुठं आहे? अगे मळ्या कोण आले बघ इकडे. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.